पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कराड चिपळूण असा कोकण रेल्वेला पर्यायी मार्ग बांधण्याचं निश्चित झालं होतं, पण सरकार बदलल्यावर वैभववाडी कोल्हापूर मार्गाचा पर्याय पुढे आला असून कराड चिपळूण बासनात बंद झालाय. राजकीय सत्तांतर झालं की निर्णयांची प्राथमिकता बदलते, तसंच कोकण रेल्वेला पर्यायी रेल्वे मार्ग निवडताना झालंय. अनेकदा कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यावर कोकणात जाणाऱ्या किंवा कोकण रेल्वे मार्ग दक्षिणेत जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर मोठा परिणाम होतो. यासाठी पूर्व पश्चिम असा कोकण रेल्वेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचा पर्याय गेली अनेक वर्ष चर्चेत आहे. निर्णय घेताना घोळात घोळ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कराड चिपळूण रेल्वे मार्ग करण्याचं निश्चित करण्यात आलं. कराड चिपळूण 103 किलोमीटरचा रेल्वे मार्ग, प्रकल्प किंमत 3000 कोटींपेक्षा जास्त. रेल्वेनं प्रकल्प आराखडा तयार केला. सुरुवातीच्या प्रकल्पाच्या खर्चामध्ये रेल्वे राज्य सरकार 50-50% वाटा घेणार होती, मात्र नंतर रेल्वेकडून फारशी हालचाल झाली नाही. केंद्र आणि राज्यात 2014 सत्ता बदल झाला. रेल्वेनं कराड चिपळूण रेल्वे प्रकल्प करण्याबाबत खासगी संस्थेशी करार केला, मात्र कराड चिपळूण प्रकल्पातून अचानक खासगी संस्थेनं अंग काढून घेतलं. त्यामुळे आता वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र आणि राज्य सरकार विशेष कंपनी स्थापन करत हा प्रकल्प मार्गी लावणार आहे. लवकरच या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाचा कोकणातील बंदरांना मोठा फायदा होणार आहे. वैभववाडी कोल्हापूर ह्या रेल्वे प्रकल्पाचा खर्च 3000 कोटींच्या घरात आहे. एकूण 107 किलोमीटर अंतर असणार आहे आणि या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. पूर्व पश्चिम भागांना जोडणारे कमी अंतरावरचे 2 रेल्वे प्रकल्प होणं ही अशक्य गोष्ट आहे. म्हणूनच राजकीय स्थित्यंतर झाल्यावर वैभववाडी कोल्हापूर प्रकल्पासमोर कराड चिपळूण प्रकल्पानं गाशा गुंडाळलाय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. जरी वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामाला पुढील वर्षी सुरुवात झाली तरी या प्रकल्पाचा आवाका लक्षात घेतला तर हे काम पूर्ण होण्यासाठी किमान 4 ते 5 वर्ष सहज लागणार आहेत. राजकीय स्पर्धेमुळे तसंच रेल्वेच्या वेळकाढू धोरणामुळे कोकण रेल्वेला जोडणारा हा मार्ग प्रत्यक्षात येण्यासाठी आता किमान काही वर्ष तरी थांबावं लागणार आहे. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई.